अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे आणि जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यावर प्रफुल्ल लोढा यांनी केलेल्या आरोपांमुळे आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रफुल्ल लोढा यांचा निषेध करत, प्रफुल्ल लोढा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे साधे सभासदसुद्धा नाही, याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जिल्ह्याचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब पारस ललवाणी यांच्यावरती आरोप केलेले आहेत, जे बिनबुडाचे आरोप म्हणावे लागतील किंवा सेशूट आरोप त्यांनी केले, त्याचा आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। कुठल्याही प्रकारचं तारतम्य नसताना, कुठल्याही प्रकारचं त्यांना बोलण्याची त्यांची लायकी नसताना त्यांनी एवढ्या महाराष्ट्राच्या नेत्यांवरती आरोप करणे हे अत्यंत निंदनीय आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी या अगोदरसुद्धा बऱ्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खुलासे केलेले आहेत, परंतु सत्य काय ते अजून समोर येत नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे, सिनियर कार्यकर्ता आहे, परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कुठलंही प्राथमिक सदस्यत्वपद किंवा सक्रिय सभासद म्हणून कुठल्याही प्रकारचे त्यांनी या ठिकाणी फी भरून सदस्य नोंदणी केलेली असताना ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मिळवतात। खरं तर या ठिकाणी मी खुलासा करतो की ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठले सभासद नाही आहे, कुठल्याही प्रकारचा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संबंध नाही आहे, आणि त्यांनी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाचा वापर करून कुठली पत्रकार परिषद घेतली तर त्यांची वैयक्तिक राहील, या ठिकाणी पक्षाचा कुठलाही संबंध राहणार नाही, या ठिकाणी असं जाहीर करतो। त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा प्रचार नारळ फोडायचं होतं त्यावेळी त्यांनी प्रवेश केलेला आहे, जेव्हा प्रवेश केला त्यावेळी त्यांनी रक्ताची वर्गी स्टेजवरती आणले होते, त्यांनी सभा होती, दाखवले असेल त्यांनी सांगितलं माझ्यावरती अन्याय झाला, मला यांनी मारला, मला येऊन त्रास आहे। नाही आता रक्ताचे कपडे होते किंवा त्याच्यामध्ये पुढे कलरचे कपडे होते, हे काही त्याची आपण काही डी एन ए चाचणी किंवा त्याला आपण जे शास्त्रीय कारण शास्त्रीयदृष्ट्या कुठे काही पुरावा नाही आहे, रक्ताचे होते किंवा कलरचे होते, तर ते त्यांना त्यांचं स्टॉक कशाचे होते, आता हा पुरावा देणे तो पुरावा देणे, आता पुरावे तर ते भरपूर देत आहेत एक वर्षापासून, पण त्यांनी आतापर्यंत जनतेसमोर मांडायला पाहिजे होते। तशा पद्धतीने त्यांनी तो पुरावा आणला होता की रक्ताचे कपडे आहेत, त्याची पुढे चौकशी कोणी केली नाही, मग त्यांनी तसं जर होतं त्यांनी रिसर त्या ठिकाणी तक्रार दाखल करून त्यांना कुणी मारधूप केली काय केली हे त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे, आपल्याला जर अन्याय झाला तर आपण तक्रार रिसर तक्रार नोंदवून झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्यांनी भांडायला पाहिजे होतं। अकलपट्टी करण्याचा संबंधच येत नाही, ते पक्षाचे ते प्राथमिक सदस्यच नाही आहे, सक्रिय सभासद नाही आहे, त्याच्यामुळे अकलपट्टीचा विषयच नाही, परंतु त्यांनी जे पक्षाचं नाव घेऊन जे पत्रकार परिषद घेतली आहे त्याचा आम्ही निषेध करतोय, त्यांचा अर्थात कुठेही पक्षाशी संबंध नाही आहे। राहिला विषय जिल्ह्याच्या नेत्यांचा तर त्यांची लायकी प्रफुल्ल लोढा यांची लायकी शून्य आहे, आणि त्यावर जिल्ह्या सन्मान्य जिल्ह्याचे नेते प्रतिक्रिया देतील एवढं त्यांचं उंचीचं पद नाही किंवा त्यांची कुठे इमेज नाही आहे, म्हणून जिल्ह्यावरचा काही संबंध येत नाही, ते तालुक्यातले आहेत, तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्याचा निषेध करत आहे। आपण कुणावर आरोप करतोय, कसे आरोप करतोय याचं भान ठेवावं, ते काय बोलत होते त्यांना काही काल कळत नव्हतं, काल बोलताना बोलले ते माझ्याकडे फाईल आहे, मग फाईल आहे त्या फाईल म्हणून तुम्ही काल हे वक्तव्य केलं की अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे, ज्यांनी उद्ध्वस्त झाले त्यांना तुम्ही पाठीशी घालताय ना, तुम्ही जर फाईल ओपन करत नाही, फाईल ओपन करत नाही म्हणजे तुम्ही त्यांना पाठीशी घालताय। एखाद्याने जर एखादी गुन्हा केला, तो गुन्हा जर आपण पाठीशी घालला तर पाठीशी घालणारा आणि गुन्हेगार गुन्हा करणारा हे दोघी दोषी असतात, त्यांनी असं कुठलंही वक्तव्य करू नये। यानंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कुठलाही संबंध नाही, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षात प्रवेश केलेला होता, परंतु ते कुठलेही आमच्या पक्षाचे राजू सांगितलं की त्यांनी प्रवेश केला परंतु त्यांनी कुठलेही आमच्या पक्षाचं सभासदत्व स्वीकारलं नव्हतं, त्यामुळे त्यांचा यानंतर आमच्या पार्टीशी कुठला संबंध नाही असा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थितीमध्ये तालुक्याचे राजू पाटील,
जिल्हा उपाध्यक्ष आपले विलास राजपूत, सरचिटणीस माधवी चव्हाण, शहर अध्यक्ष पप्पू पाटील, युवक शहर अध्यक्ष विनोद माडी, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रभू झालटे या सगळ्यांच्या उपस्थितीत पत्रा परिषद घेऊन या ठिकाणी खुलासा करतोय. यानंतर त्यांनी असे आरोप जर केले तर त्यांच्यावरती आम्ही आग्रून उत्सर्जित दावा ठोकल्याची राहणार नाही. एवढं सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.